तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उग्र आंदोलन करू असा गर्भित इशारा आम्ही या निमित्तानं देत धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणी कपातीचं संकट आता गडद झालेलं आहे अलनिनोमुळं यंदाचा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवल्यानंतर पाणी कपातीचं हे संकट आणखीनच गडद झालंय हवामानाची ही भविष्यातली स्थिती लक्षात घेत पालिकेनं एक मे पासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केलाय शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये पन्नास टक्के पाणी साठाय आहे शहराची रोजची गरज पाचशे चाळीस एम एल डी इतकी आहे नाशिकमधल्या गंगापूर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी नाशिकसह मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय आणि त्यामुळे आता या पन्नास टक्के पाणीसाठ्यामध्ये देखील फेर नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाकडनं प्राप्त झाल्या अलनिनोच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकते पावसाचं प्रमाण कमी असू शकतं आणि त्याचमुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार आता नाशिक महानगरपालिका क्षेत्राबरोबरच सिंचनाच्या पाण्यामध्ये देखील कपात करण्याच्या हालचाली झालेल्या आहे नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत केवळ पन्नास टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक असला तरी नीन। अलनिनोच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपामध्ये जर संकट उद्भवलं तर आता वाचवलेलं पाणी पुढे उपयोगात येऊ शकतं या अनुषंगाने आता पाणी कपातीचा निर्णय ओढावला जाऊ शकतो त्यामुळे नाशिककरांवरती देखील या पाणी कपातीचं संकट गड झालंय मात्र पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी ही पाणी कपात होणं आवश्यक आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यातील नांदेड ते घुरखे